आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. उल्हासनगरातील नामचीन चांदीबाई कॉलेजच्या गवतात नागनागिनींच्या जोडप्यांचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जंगलाचे स्वरूप मिळालेल्या गवतामध्ये अनेक साप विंचू असण्याची शक्यता असल्याने विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या समोर आणि वालधुनी नदीच्या जवळच असलेले चांदीबाई कॉलेज परिसर तब्बल 15 एकरच्या जागेत वसलेले आहे. मुसळधार पाऊस पडला आणि वालधुनी नदी ओव्हरफ्लो झाली की कॉलेजचा परिसर पूर्णतः पुराच्या पाण्यात जातो. यावर्षी 27 जुलै आणि 5 ऑगस्ट रोजी आलेल्या पुराचे पाणी कॉलेजच्या आवारात शिरले होते. कॉलेज मध्यभागी असून मागे क्रिकेट, हॉकी, फुटबॉलचे मोठे मैदान आहे. समोर व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनचे मैदान आहे. प्रवेशद्वाराजवळ पार्किंगची जागा आहे. या सर्व ठिकाणी गवताच्या जंगलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 2 दिवसांपूर्वी बॅडमिंटन मैदानाच्या गवतातून नागनागिनचे जोडपे बाहेर येत असताना ते मनोमिलन करत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वत्रच मोठमोठे गवत असल्याने त्यात नाग, धामण आदी सापांसोबत विंचू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी घाबरलेल्या स्थितीत आहे. दरम्यान युवा सेनेचे सिनेट सदस्य धनराज कोचाडे, युवा सेना अधिकारी बाळा श्रीखंडे, राजेश कनसे, ज्ञानेश्वर म्हरसाळे आदींनी चांदीबाई कॉलेजला भेट देऊन परिसरातील अस्वच्छतेबाबत आणि वाढलेल्या गवताबाबत लक्ष वेधले आहे. हे गवताचे रान लवकर काढले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या महाविद्यालयामध्ये प्रवेश केला, प्रवेश करतानाच जाणवले की जे पार्किंगचा जो एरिया आहे त्या पार्किंगच्या जे एरियामध्ये खूप सारे झाडं असे वाढलेले आहेत आणि पार्किंग जे गाड्या पार्किंग केलेल्या ठिकाणी तर साप वगैरे असे जे प्राणी आहेत तिथं फिरू शकतात, त्यापासून मुलांना विजा होऊ शकते. तर ती इथल्या प्रिन्सिपलशी मी डिस्कस केलेलं आहे. तर आमचे जे बाळा शिरखंडी शहर प्रमुख युवा सेनेचे, त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जर या गोष्टी तात्काळ दुरुस्त केल्या नाही तर आम्ही 15 दिवसानंतर तुमच्या महाविद्यालयात आम्ही आंदोलन घेऊ. नागनागिन दिसल्याने विद्यार्थी भीतीच्या छायेत आहेत असे बाळा श्रीखंडे यांनी सांगितले. सॅम घोडके, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.